नमस्कार, मी रेशमा, स्वागत करते सखी किचन मध्ये। आज आपण बनवणार आहोत बर्बन चॉकलेट पॉप्स। अतिशय टेस्टी आणि खूपच चॉकलेटी अशी ही रेसिपी आहे। तर सगळ्यात अगोदर बर्बन बिस्किटचे 2 पॅकेट्स घ्यायचे आहेत। साधारण 120 ग्रॅमचे 1 पॅकेट आहे, तर अशा पद्धतीचे 2 पॅकेट घेतलेले आहेत मी। ते बिस्किटचे पॅकेट खोलून घ्यायचे आहेत आणि यातील सर्व बिस्किट काढून घ्यायचे। नंतर या बिस्किटांमधला क्रीमचा पार्ट वेगळा करायचा आहे आणि बिस्किटांचा पार्ट वेगळा करायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने याच पद्धतीने मी सर्व बिस्किट आणि क्रीम पोर्शन सेपरेट करून घेणार आहे। हे बघा, तुम्ही पाहू शकता। यानंतर क्रीमचा जो पोर्शन आहे तो थोडा वेळ साईडला ठेवून देणार आहे आणि नंतर बिस्किटांचे या पद्धतीने तुकडे करून घ्यायचे आहेत। हे बघा, नंतर हे तुकडे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। याची एकदम बारीक अशी पावडर करून घेणार आहोत आपण। हे बघा, अशा पद्धतीने। नंतर एका बोलवर चाळून ठेवून घ्यायची आहे आणि आपण बर्बन बिस्किटची जी पावडर बनवलेली आहे ती चाळून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला एकदम फाईन अशी पावडर मिळते अशा पद्धतीने। यानंतर याच्यामध्ये आपण 1/4 कप मिल्क पावडर घालायची आहे, 2 टेबलस्पून चॉकलेट गनाश घालायचा आहे आणि 2 टेबलस्पून मिक्स ड्रायफ्रूट, म्हणजे तुम्हाला जे आवडेल तसे ड्रायफ्रूट्स तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता। साधारण 2 टेबलस्पून ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत मी। याच्यामध्ये थोडी वेलची पावडर घातली तरीसुद्धा याची टेस्ट खूप छान लागते आणि याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचे। हे छान मिक्स झालं की याच्यामध्ये आपण थोडं थोडं करत एकदम थंड असं दूध घालून घेणार आहोत। या मिश्रणासाठी साधारण 4 ते 5 टेबलस्पून इतकं दूध लागतं आपल्याला। दूध थोडं थोडं करतच घाला, एकदम सगळं दूध नका घालू। हे बघा, अशा पद्धतीने थोडं थोडं दूध घेत छान याचा असा सॉफ्ट असा डो बनवून घेणार आहोत आपण। व्यवस्थित मळून घ्यायचं आहे याला। हे बघा, अशा पद्धतीने छान मळून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित मळत मळत याचा एकदम सॉफ्ट असा डो बनवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय आता आपला डो तयार झालेला आहे। तर याला साईडला ठेवून देणार आहे मी आणि यानंतर क्रीमचा जो पोर्शन आहे तोही व्यवस्थित असा मळून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून थंड दूध घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा याला छान मिक्स करत याचासुद्धा एक डो बनवून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने। तर आता आपण क्रीम पोर्शनच्या डोचे छोटे छोटे बॉल बनवून घेणार आहोत। हे बघा, तुम्ही पाहू शकता किती इझिली बॉल बनले जातात याचे। याच पद्धतीने मी सर्व बॉल बनवून घेणार आहे। तर आपले क्रीम पोर्शनचे बॉल तयार झालेले आहेत। आता आपण यानंतर बर्बन बिस्किटचा जो डो बनवलेला आहे तो घ्यायचा आहे आणि त्याचे छोटे छोटे गोळे करत अशा पद्धतीने याला चपट करून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये आपण जो बर्बन बिस्किटची जी क्रीम आहे त्याचे जे छोटे छोटे बॉल बनवलेले होते ते याच्यामध्ये स्टफ करून घ्यायचे आहेत। अगदी व्यवस्थित असे स्टफ करायचे आहे आणि स्टफ केल्यानंतर याला पूर्णपणे बंद करून घ्यायचं आहे आपल्याला। हे बघा, तुम्ही पाहू शकताय किती छान दिसत आहे ते आणि याला शाईनसुद्धा खूप सुंदर आलेली आहे। तर याच पद्धतीने मी सर्व चॉकलेट पॉप्स तयार करून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीने। तर तयार झालेले आहेत आपले हे बर्बन पॉप्स। यानंतर एका डबल बॉयलरच्या मेथडने आपण व्हाईट कंपाऊंड चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घ्यायचं आहे। साधारण 50 ग्रॅम व्हाईट कंपाऊंड चॉकलेट घेतलेलं आहे मी आणि त्याच्यामध्ये 1 टीस्पून दूध घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मेल्ट करून घ्यायचं आहे आपल्याला। व्हाईट चॉकलेट मेल्ट होण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो। हे बघा, अशा पद्धतीने आपलं चॉकलेट व्यवस्थित असं मेल्ट झालेलं आहे। तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे आपण जे बर्बन पॉप्स बनवलेले आहेत ते या व्हाईट चॉकलेटमध्ये घोळून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने व्हाईट चॉकलेट कोट करून घ्यायचं आहे याला। हे बघा, तुम्ही पाहू शकताय किती छान दिसत आहेत। आता मी सर्व बर्बन पॉप्स जे आहेत ते व्यवस्थित चॉकलेटमध्ये कोट करून घेतलेले आहेत। हे बघा, तुम्ही पाहू शकताय
यानंतर याला वरतून थोडंसं गार्निश म्हणून कलर स्प्रिंकलर्सनी गार्निश करून घ्यायचं आहे आणि याला रेफ्रिजरेट करून घ्यायचं आहे साधारण 30 मिनिटांसाठी. 30 मिनिटानंतर चॉकलेट व्यवस्थित असं सेट झालेलं आहे तर आपले बर्बन चॉकलेट पॉप्स खाण्यासाठी तयार आहेत. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत. खूपच टेस्टी आणि खूपच सॉफ्ट असे हे पॉप्स बनले जातात, तर नक्की ट्राय करून करा बर्बन चॉकलेट पॉप्स. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूचे बेल बटन आयकॉन प्रेस करा. थँक्यू.